Pati, Srimade Ahe, Sri Pati, Bhu Pati, Nru Pati, Adi Pati, Prithvi Pati, Chhatra Pati, Gulvanta, Jayvanta, Yashvanta, Kirtivanta, Daryashil, Satashil, Dharmashil, Prajadaksha, Sihasanadishwara, Maharajdi Raja, Shivrayan Chacharni Mana, Samudra, Namaskar Vaspita, Varil, Manyavar Vaspita, समोरील तुम्ही सर्व ज्ञाते वक्ते आणि रसिक श्रोते माझ्या भाषणाचा विषय तुमच्या लक्षात आलाच असेल. विषय मानते योग पुरुष श्री छत्रपती झाले बहु होते बहु परंतु या समाहा हे वर्णन ज्यांना अगदी तंतोतंत लागू पडले ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून रसेखो शेकडो वर्ष उलटून गेले तरी लोकांच्या मनात महाराजांचे स्थान अढळ आहे. व्यक्ती आणि कर्तव्य हे अतुलनीय आहे. या कर्तृत्वाचा तो कलाशिलावर अखंड आहे. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात निश्चयाचा महामेरू बहुजनाशा धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी धीर उदार सुंदर शिवर क्रियेशी तत्पर सावधपणे नृप वर तुच्छ केले यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत शांता राजा शिवाजी महाराज हे जनते बनला. त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांच्यामुळे त्यांचा जन्म 1630 मध्ये झाला. 1680 साली त्यांनी आपली यहलोकीची यात्रा संपवली. अवघे 50 वर्ष आयुष्य पण हे कामगिरी अपूर्व ठरली. या यशाचे श्रेय या योग पुरुषाला जोड कर्तृत्वात आणि चारित्र्यात दडलेले आहे. शिवनेरी किल्ल्यावर शहाजी भोसले व जिजाबाई यांच्या सुपुत्राचा जन्म झाला. तो सुपुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शूरमातेने आपल्या तेजस्वी विचाराने असामान्य पुत्राला आपले तेजस्वी विचार राजे बोध अमृत पाजून परिपक्व केले. तर शिवरायांना पिते वडिलांकडून पराक्रमाचा वारसा लाभला. महाराजांनी मराठीत कमी महाराष्ट्र धर्म वाढवायचा होता आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची होती स्वराज्याची अपेक्षा केली आणि हे राजे व्हावे ही स्त्रींची इच्छा आहे. या विचाराने प्रेरित होऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थाचा पाय यांनी घातला. हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ जनतापण. शिवाजी राजांनी महाराष्ट्र प्रथम स्वराज्याचे बीज रुजवण्यात सुरुवात केली आणि वेळ वाढवला. स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांनी अतोनात मेहनत करावी लागली. पण या राजांनी कधी माघार नाही घेतली. आदिलशहा निजाम यांच्या बरोबर काही वेळेला शोक यांचा विरोध सहन करावा लागला. कधी शक्तीचा तर कधी युक्तीचा वापर करून शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न साकार केले. महाराजांनी स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मातेचा होता. म्हणून सोक यांच्याशी असे व परकी यांच्याशी असे स्त्रियाशिलाचे रक्षण करणे व तिला मातेचे स्थान देणे हे सर्वश्रेष्ठ कर्तृत्व म्हणतात. म्हणून जमीनदाराची सून लूट समोर उभी असताना अशीच आमची आई असती सुंदर रूपती आम्ही सुंदर झालो असतो. बदले छत्रपती अशा युग पुरुषासमोर शतदा नम व्हावे. रयत म्हणजे आपली प्रजा हिचा सांभाळ पुत्रवत केले पाहिजे. हीच त
तलमा महाराजांची थाळ होती महाराजांनी झुंडशाही सरंजामशाही निष्ठा करून गुणवत्तेप्रमाणे राज्यकारभारात स्थान देऊन प्रशासन विलक्षण कार्यक्षम ठेवले या थोर मानवाच्या जीवन चारित्र्याकडे पाहण्याचा एवढेच म्हणावेसे वाटते की गीतेचा संदेश तो अनंत क्रांतीचा आदेश तो संस्कृतीचा मान तो आणि आमचा अभिमान तो.